मराठा क्रांती सूर्य संघर्ष योद्धा मनोज सरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी शिवनेरी किल्ल्यावरती जाऊन महाराजांच्या पायावरती नतमस्तक होऊन आज आपल्या दौऱ्याला सुरुवात केली। तेव्हा ते मंचर शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं दमदार असं त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। खेड राजगुरुनगर येथे होत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या महासभेसाठी जात असताना मंचर एसटी स्टँड येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांचं दमदार सहर्ष स्वागत करण्यात आलं। त्यांच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव भगिनी तसेच राजकीय पक्षातील नेते कार्यकर्ते उपस्थित होते। मनोज सरांगे पाटील यांनी उपस्थित असलेल्या मराठा समाज बांधवांना संबोधित करताना ते म्हणाले, शांततेने आंदोलन करा, उद्रेक करू नका, आत्महत्या करू नका, आरक्षण घेतल्याशिवाय आपण शांत बसणार नाही। रस्त्यानं जात असताना माझ्या स्वागतासाठी जर अशी हजारोने गर्दी होत असेल तर सरकारलाही आरक्षण द्यावंच लागेल, असंही त्यांनी ठणकावून सांगितलंय। सचिन वायाळ, स्टार महाराष्ट्र न्यूज, आंबेगाव।